महाराष्ट्राच्या विकासाची खरी सुरुवात जलक्रांतीच्या माध्यमातून दिवंगत नेते केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या हितासाठी काम केले. आता यापुढे चव्हाण कुटुंबियांचे वारसदार म्हणून अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण या विकासाचा कळस चढवणार आहेत म्हणून सुजाण मतदारांनी अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांना मत म्हणजेच अर्थातच विकासाला मत द्यावे असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भोकर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्यासाठी महायुतीकडून भोकर शहरात भव्य अशा विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे या चौकातून निघून या रॅलीचा समारोप हा जिल्हा परिषद मैदान येथे करण्यात आला. या रॅलीच्या समारोप प्रसंगी सभेत रूपांतर झाल्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी मंचावर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश पवार, राम पाटील रातोळीकर, अमर राजूरकर यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले, सत्तेकरिता पैसा आणि पैशाकरता सत्ता हेच महाविकास आघाडीचे धोरण आहे, परंतु महायुती सरकारने लोककल्याणासाठी काम केले आणि करीत आहे. महायुतीला मत म्हणजे लाडकी बहीण योजना टिकवण्यास मत, महायुतीस मत म्हणजे शेतकऱ्याचं वीज बिल माफ होण्यास मत, महायुतीला मत म्हणजे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मत असणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीचा डब्बा गुल झाला असून येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार सत्तेत असणार आहे म्हणून लाडकी बहीण योजना बंद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, उलट लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव तरतूद करू असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शब्द देत असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली. मी भाजपाच्या नव्हे तर काँग्रेसच्या जागाच कंटाळून काँग्रेस पक्ष सोडला. पक्षातील काही मोरक्याने जाणीवपूर्वक मला कोपऱ्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. भाजपा पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून खऱ्या अर्थाने विकासासाठी संधी उपलब्ध करून दिली. भोकरच्या विकासाचा कळस माझी मुलगी श्रीजया चव्हाण यांच्या नेतृत्वातून सिद्ध होणार आहे म्हणून भोकर मतदारसंघात तोडाफोडीचे राजकारण आणि माझ्याबद्दल बदनामीचे राजकारण करणाऱ्यांचे राजकारण समजून घेऊन आपण सुजाण मतदार मायबापाने आपले मत दुसरीकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी. या मतदारसंघात नवीन काही गोष्टी घडत असताना त्याचा खेळखंडोबा करण्याचा डाव आखला जातोय. आगामी काळात विकासासाठी खंबीरपणे अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीर उभं राहावं असं आवाहन करताना माझे उर्वरित आयुष्य भोकरच्या विकासासाठीच असणार आहे अशी भावनिक साद अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना घातली. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना म्हटले की काँग्रेसच्या काळात केवळ गरिबी हटावच्या गप्पा आणि घोषणा झाल्या मात्र ते देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्या काळात पूर्ण होताना दिसून येत आहे. गरीब कल्याणकारी योजना युती सरकारने युती सरकारकडून लागू करण्यात आल्या. 20 कोटी घरात गॅस पोहोचला, घरोघरी शौचालय बांधून नेत्यांनी स्वच्छ पाणी मोफत देण्यात येत आहे. गरिबांची काळजी घेणारे खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार हे दूरदृष्टी सरकार आहे. तर सचिन साठे यांनी बोलताना म्हटलंय की दलित चळवळी संपविण्याचे काम काँग्रेस आणि शरद पवार यांनी केले. ज्यांनी आमचा सत्यानाश केला त्यांच्याच पाठीशी आम्ही आजपर्यंत खंबीरपणे उभे राहून भाजपास नावे बोट ठेवली. मात्र खऱ्या अर्थाने भाजपाचा जात धर्म न बघता महापुरुषांच्या विचाराचा वसा पुढे नेण्यासाठी काम केले. संविधान बदलण्याची भूमिका भाजपाची नाहीच तर ज्यांना आम्ही आजपर्यंत विरोध केला ते सरकार आमचा सन्मान करत आहे. महायुतीच्या सरकारकडून इथल्या गोरगरीब दलितांना न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण बोलताना म्हणाले की माझे विकास करण्याचे स्वप्न आहे, शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांना मदत करण्याचा माझा मानस आहे, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळावे घेऊन रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महिलांच्या उन्नतीच्या योजना या महायुती सरकार राबवत आहे. मी या मतदारसंघाची मुलगी नात बहीण असल्याने मला आपला मतदार रूपी आशीर्वाद मिळावा, भोकर विधानसभेचा लढा जिंकायचा असा संकल्प करा आणि मला मदतरूपी आशीर्वाद द्या अशी विनंती देखील श्रीजया चव्हाण यांनी केली आहे. शुभम नरतावार, MCN न्यूज, भोकर, नांदेड.